आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा स्पेशल ओला नारळ आणि गुळ घालून केलेले गोडाचे अप्पे करून दाखवणार आहे। नमस्कार, दीप्स किचन मराठी मध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। गोडाचे अप्पे करण्यासाठी मी इथे एक कप जाड रवा घेतलेला आहे। आपल्याला जाड रवा घ्यायचा आहे। अर्धा कप खवलेला ओला नारळ घेतलेला आहे। अर्धा कप गुळाची पावडर घेतली। तुम्ही जर गुळ किसून घेणार असाल तर पाऊंड कप घेऊ शकता आणि गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। अर्धा कप दही घेतले, दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही। एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे। थोडे काजूचे काप आणि थोडे पिस्त्याचे काप घेतले। पाव कप मी तांदळाची पिठी घेतलेली आहे। पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि आपल्याला साजूक तूप थोडं लागणार आहे। मी इथे एक बाउल घेतलाय, त्यामध्ये आपण रवा घेऊयात। रवा आपल्याला जाडच घ्यायचा आहे। आपण उपम्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा आपल्याला घ्यायचा आहे। त्यात मी दही घालते। दहीसुद्धा जास्त आंबट घ्यायचं नाही आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला गरज लागेल तेवढं आपण पाणीही घालायचं आहे पीठ भिजवताना। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। रवा भिजवण्यासाठी मी पाऊंड कप पाणी वापरलेलं आहे। आता ह्यातच आपल्याला गुळ घालायचं आहे। मी गुळ पावडर घेतली, त्यामुळे अर्धा कप घेतलेली आहे। तुम्ही जर गुळ किसून घेणार असाल तर पाऊंड कप, किंवा तुम्हाला जर जास्त गोड आप्पे आवडत असतील तर एक कप गुळ घेतला तरीही चालेल। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळ तुम्ही एकदम बारीक चिरून घ्या, नाहीतर अशी गुळ पावडर वापरली तरी चालेल। गुळ आपल्याला रवा भिजवतानाच घालायचा आहे, म्हणजे व्यवस्थित विरघळला जातो। आता हे मिश्रण मी साधारण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहे। 20 मिनिटं झालेली आहे। आपण हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। रवा चांगला भिजलेला आहे आणि गुळही वितळलेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी घालायची आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तांदळाची पिठी घातल्यामुळे छान कुरकुरीत होतात अप्पे। आता ह्यातच आपल्याला नारळाचं चव घालायचं आहे। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। त्यातच आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत, विलायची पावडर आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ह्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे। तुम्हाला जर वाटलं मिश्रण जास्त घट्ट आहे तर थोडं पाणी घालू शकता, आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे। मी ह्याआधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। बेकिंग सोडा घातल्यावर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आप्प्यासाठी आपलं मिश्रण हे तयार करून झालेलं आहे। आता आपण आप्पे तयार करून घेऊया। मी गॅसवरती आप्पे पात्र ठेवले, त्यामध्ये थोडं साजूक तूप घालते। आपल्याला साजूक तूप घालायचंय। आप्पे पात्र गरम झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये हे मिश्रण घालूया। गॅसची फ्लेम लोवरच ठेवायची आहे। आपण गुळ घातलेला आहे त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला लोवरच ठेवायची आहे। त्या पद्धतीने मी सगळं मिश्रण आप्पे पात्रामध्ये घालून घेणार आहे। मी सगळं मिश्रण आप्पे पात्रामध्ये घालून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटं मी आप्पे चांगले वाफून घेणार आहे। गॅसची फ्लेम लोवर ठेवलेली आहे। साधारण 3 मिनिटं झालेली आहे। मी झाकण काढते आणि आता आपण आप्पे पलटून घेऊया। हे पहा, एकदम छान सोनेरी रंगावरती आप्पे आपले भाजून झालेले आहेत। सगळे आप्पे आपण असेच पलटून घेऊया। मी सगळे आप्पे पलटून घेतलेले आहे। पुन्हा मी 2 मिनिटं झाकण ठेवून दुसऱ्या साईडनी सुद्धा वापून घेणार आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। मी झाकण काढते
आणि आता आपे आपले झालेत का ते पाहूयात। हे पा दुसऱ्या साइडने सुद्धा खूप छान खरपूस भाजून झालेत आपे, मी काढून घेते। आणि ह्याच पद्धतीने राहिलेले सगळे आपे मी तयार करून घेणार आहे। हे आपे खूप छान कुरकुरीत होतात। नारळी पौर्णिमा स्पेशल गोड आपे तयार करून झालेले आहेत। ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा नैवेद्यासाठी नक्की करून पहा, खूप छान होतात। वीडियो जर आवडला तर वीडियोला लाइक आणि शेयर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।